बघा विक्रमादित्य नाही, तुम्हाला चूक काय आणि बरोबर काय हे समजूनच घ्यायचं नाही, त्यामुळे आम्ही बरोबर आहोत हे सांगण्याचा आमचाही हट्ट नाही. आणि त्यामुळे आम्हाला खरंच असं वाटतं की आपण ही पार्टनरशिप इथेच थांबूया. यापुढे तुमचे आणि आमचे दोघांचे मार्ग वेगळे असेल आणि तेच आपल्या दोघांसाठी बरं. येतो आम्ही. एक मिनिट विक्रमादित्य, डोंट यूज बघा हे भाषा आमच्या समोर वापरू नका हो. हे आपलं आपलं हे डिबेट तात्विक या डिबेटच्या बियॉन्ड आपली दोस्ती दोस्ती कसलं तुम्ही भाऊ हो आमचा ब्रदर. लेट अस सिट टुगेदर अँड फाइंड सम मार्ग काढू हो शोधून काहीतरी. बरं हे व्यवहार मध्ये निमित्त करून तुम्ही हट नका करू हो आम्हाला. खरं तर आपली पार्टनरशिप तुटावी असं आम्हालाही मनापासून वाटत नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्यावरून आम्ही आमचा हा निर्णय घेतलाय. अशी बोलत का नाहीयेस तू, माझे फोन उचलत नाहीयेस तू, चक्क मला इग्नोर करतेस वाय? मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. खर तर आपण एकमेकांपासून दूर राहणंच बरे. श्रावणी मी तुझ्या एवढी सेल्फिश मुलगी आजपर्यंत पाहिली नाही. खरं सांग, आठवत आहे तू जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आली होतीस कशी होतीस? कोणी ओळखत नव्हतं तुला इंडस्ट्रीत. अरे साध्या फोटो सेशनसाठी पोज देता येत नव्हती तुला, ते सुद्धा मी शिकवलं होतं, या योने शिकवलं होतं तुला. आणि आज एक केटी भेटला त्याच्याशी ओळख झाली तर तू मला इग्नोर करतेस? श्रावणी मी जे काही तुझ्यासाठी केलं तू इतक्या लवकर विसरलीस? अच्छा, म्हणजे आतापर्यंत तू माझ्यासाठी जे केलंयस ते बोलायला तू इथे आलायस? हे बघ, इंडस्ट्री मध्ये येताना तू मला मदत केली आहेस हे मी मान्य करते, पण मी फक्त तुझ्यामुळे मोठी झाली आहे हा तुझा गैरसमज आहे. टॅलेंट माझ्यात होतं म्हणून मी मोठी झाली आहे, आणि तुझा प्रॉब्लेम काय तो मला चांगलाच माहिती आहे. तू मला प्रपोज केल्यावर मी तुला नाकारलं, त्याचा तुला राग आला म्हणून तू असा वागतोय. असं नाही आहे श्रावण. असंच आहे, आणि म्हणून तू माझं नाव केटी बरोबर जोडतोयस आणि माझी बदनामी करायला बघतोयस. श्रावणी असं नाही आहे, माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे. श्रावणी मी तुझा मित्रच नाही, तुझा वेल विशर सुद्धा आहे. अरे या केटी सारख्या लोकांना तू ओळखत नाहीस. मला मान्य आहे की या इंडस्ट्रीत कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. या केटी सारखी माणसं तुला चांगला ब्रेक नक्कीच देऊ शकतात, पण त्यानंतर ते त्याची किंमत सुद्धा वसूल करतील. हे बघ श्रावणी, हे बघ श्रावणी, तू एका चांगल्या घरातून आलेली संस्कारी मुलगी आहे. म्हणून सांगतोय मी तुला की उद्या तुझ्या हातून काही चूक घडण्याआधी मी तुला सावध करतोय. श्रावणी ओके क्लिअरच विचारतो. श्रावणी तुझ्या आणि केटीमध्ये असं काही Angry young man खूप इमिजिएट राग येत त्याला, आणि हे तर त्याच सगळ्यात मोठ ड्रॉबॅक आहे, कमजोरी. अह
आज पार्टनरशिप तोडायला निघालं होतं ते, तर असं कसं जाऊ देणार त्याला? किती पण लॉस झालं तरी त्याला धरून ठेवणार, जाऊ देणारच नाही. उपमाच गुलाम आपल्या हातून सुटता कामा नये बघ. टाइम खूप कमी, व्हेरी लेस, काहीतरी करायला पाहिजे बघ. अरे बोलापा, ते बंगला ज्या इस्टेट एजंटनी त्याला विकला ते त्याचं मीटिंग मला पाहिजे बघ. फोनवर बोललं तरी चालेल. अप्पा तुमचं काम झालंच म्हणून समजा. वाघळे साहेब, झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? ऍक्च्युली त्या दिवशी मी हजर असतो तर. हे बघा, तुमच्याबद्दल बोलत नाही आहोत आम्ही, तर आम्ही संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटबद्दल बोलत आहोत. एका अतिरेक्याला त्याचे साथीदार पोलीस लॉकअपमधून घेऊन जातात, याचा अर्थ काय होतो? हे बघा, पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे, लवकरच ते गजाआड असतील. वाघळे साहेब, या जर तरच्या गोष्टी सांगण्यापेक्षा ते त्यांना लॉकअपमधून घेऊनच कसे गेले हे जाणण्यात पब्लिकला जास्त इंटरेस्ट असेल असं नाही वाटत तुम्हाला? मला वाटतं वाघळे साहेब, हा संपूर्ण पूर्वनियोजित कट होता असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, असू शकेल. आणि असे प्लॅन पोलिसांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही का? मला नाही तसं वाटत. तुम्हाला काय वाटतं, यापेक्षा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असं लोकांचं ठाम मत आहे? तेव्हा एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही राजीनामा द्यायला हवा असं नाही वाटत वाघे साहेब तुम्हाला? मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, तुम्ही जाऊ शकता. नाही वाघे साहेब, अजूनही आमचे बरेचसे प्रश्न शिल्लक आहेत आणि त्या सगळ्यांची उत्तर तुम्हाला द्यावीच लागतील. हो हो, प्रश्नांची संपूर्ण उत्तरं दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायलाच पाहिजे. मला याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काम आहे. पण वाघे साहेब, आपण काय झालं, टेन्शन आहे का? नाही. चहा घेऊन येते. नको आहे मला. काय झालंय ते तरी सांग ना. तू ऑफिसला डबान्यालाही विसरलास, मी फोन करत होते, तू फोनही उचलला नाहीस. काय झालंय विक्रम? माझ्यापासून काही लपवणार नाहीस असं तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस. खरं तर ऑफिसमधल्या गोष्टी आम्हाला घरी आणायला आवडत नाही देव्यानी. पण तुझा इतका हट्ट आहे तर आम्ही सांगतो तुला. आज लिंगप्पा साहेबांशी आमचे वाद झाले. लिंगप्पा साहेब का? सकाळी पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली की स्टील आणि सिमेंटचे रेट्स वाढले. तसेच आम्ही धावत परत ऑफिसला गेलो की फ्लायओव्हरचं प्रोजेक्ट चालू आहे, इतरही अनेक साईट चालू आहेत, त्यामध्ये आम्हाला नुकसान सोसायला लागू नये. ती चर्चा लिंगप्पा साहेबांबरोबर करत असताना त्यांचं एक वेगळंच रूप आमच्यासमोर आलं. देव्यांनी त्यांना कुठल्याही परिस्थितीत नुकसान सोसायचंच नाही आहे, उलट त्यांनी आम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा सल्ला दिला. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज? देवानी, क्वालिटी ही आमची ओळख आहे, आमची आयडेंटिटी आहे, आणि त्याच्यातच आम्ही कॉम्प्रोमाइज करायचं.
आम्हाला नाही पडलं त्यांचा अभियान. विक्रम, तुझ्या बिझनेस मधला मला भार काही कळत नाही, पण एक सांगेन, तुझ्या मनाला जे पटेल ना तेच कर. खरं तुझं म्हणणं, यापुढे आम्ही तेच करायचं ठरवलंय देव्यानी जे आमच्या मनाला पटत, आणि हीच गोष्ट आज आम्ही लिंगप्पा साहेबांच्या लक्षातही आणून दिली. बघ, माझ्याशी बोलून जरा बरं वाटलं ना. आता फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा बनवते. आणि पोहे बन, मिरच्या कमी घालीन. कुणाची वाट बघताय? साक्षी. साक्षी आली नाही ग अजून. साक्षी एवढ्या रात्री कुठे गेली? वागळे साहेबांना भेटायला गेली. राज बद्दल काही माहिती कळते का विचारायला गेली. अजून आली नाही. वहिनी, खरं सांगू का, जे झालं ना ते चांगल्यासाठीच झालं. परमेश्वरानेच आपलं ऐकलं असं म्हणायला हरकत नाही. हो, तो जेवढा आपल्यापासून दूर जाईल तेवढं आपलं टेन्शन कमी होईल. मला तर असं वाटतं ना, तो कायमचाच दूर जायला हवा. अगं पण मग साक्षीचं काय? तिला तुम्ही समजवा. ती समजणाऱ्यांपैकी नाहीच आहे म्हणा, तरीही मला असं वाटतं आपल्याला जर सुखाने जगायचं असेल तर त्या राजला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारायला हवं. राजबद्दल काही कळलं नाही? कळलं नाही अजून, पण लागेल लवकरच शोध. यावेळी त्याला जिवंत नाही पकडणार मी, गोळ्या घालणार. नाही वागे सर, प्लीज असं नका बोलू तुम्ही. डरपोक होता तुझा राज, मरणाची भीती वाटत होती म्हणून पळून गेला. नाही, माझा राज पळून जाऊ शकत नाही. वागे सर, हे बघा, जर त्याला पळूनच जायचं असतं तर तो स्वतःहून सरेंडर झाला नसता ना. मागे सर, प्लीज तुम्ही काहीतरी करा, नाहीतर ती स्ट्रायकरची माणसं आणि स्ट्रायकर म्हणून त्याला काहीतरी करतील, मारतील त्याला. माझा पूर्ण विश्वास आहे की प्रॉपर प्लान करून तुझा राज आमच्यापासून पळून गेलेला आहे. आता त्याच्या लोकांनी त्याला मारलं तर ठीकच आहे, नाहीतर मी त्याला गोळ्या घालतो. चहा. हे गे, हा तिसरा आणि शेवटचा चहा, कळलं ना? आणि प्लीज आता चल, खूप रात्र झाले. विक्रम, तुला किती वेळा सांगितलंय ऑफिसची कामं घरी नको आणत जाऊस, तू ऐकतच नाहीस. अरे जरा थांब, हे बघ, या फाईल मध्ये महत्वाच्या करेक्शन्स करून उद्या मला सबमिट करायचे. महत्वाची फाईल आहे, प्लीज थोडा वेळ, 10 मिनिटं आम्हाला अजिबात डिस्टर्ब करू नकोस, प्लीज प्लीज. कसं शक्य आहे पण हे? माने आपलं काय ठरलंय? विक्रम साहेब,
अहो माझी अडचण तर समजून घ्या. अहो आमची अडचण तेवढीच महत्वाची आहे. आणि दोन महिन्यात आम्ही पैसे दिले तरी चालतील असंच ठरलं होतं ना आपलं. म्हणूनच आम्ही या घराचं पोझिशन घेतलं. हां नाही बघा, आम्हाला सांगा माने, अशी आपली कमिटमेंट ठरली असताना एकदम तुम्ही आमच्याकडे एवढी मोठी रक्कम मागितली तर आम्ही कशी उभी करणार आहोत सांगा ना. अहो विक्रम साहेब मी तुमचं बोलणं नाकारत नाही आहे. काय झालंय माहितीये का? अहो जरा मालकांचा पर्सनल प्रॉब्लेम झालाय. समजून घ्या ना तुम्ही. हो त्यामुळे ना त्यांनी मला तुमच्याकडची रक्कम ताबडतोब घेऊन यायला सांगितली आहे. आता मला सांगा मी काय करू? तुमच्या मालकांना असं वाटतंय का की आम्ही पैसे देणार नाही आहोत म्हणून? अहो नाही नाही तसं अजिबात नाही आहे विक्रम साहेब. हे बघा आता तुमच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही व्यवहार केला की नाही केला की नाही. हो विश्वास आहे साहेब. आता नाईलाज झालाय हो साहेब. हे बघा माझं जरा ऐकून घ्या. मी तुम्हाला परत फोन करतो. हा तेव्हा रक्कम तयार असेल यावरही माझा विश्वास आहे. काय झालं विक्रम? केटी तू इतका शांत का आहेस? काय झालंय? हे बघ तू मला तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणतोस ना, मग इतका शांत का बसलायस? काय झालंय सांग ना प्लीज. श्रावणी माझ्या बाबतीत असं काही घडणार याचा मी कधी विचारच केला नव्हता. केटी एक्झॅक्टली काय झालंय प्लीज सांग ना. आयशा माझ्याकडे डिवोर्स मागते. काय? हो श्रावणी, आयशा एक दिवस ही वेळ आणणार याचा मी कधी विचार केलेला नाही. पण केटी तिला का हवाय डिवोर्स? त्याचं कारण ऐकून मला इतका त्रास झालाय आणि ते त्रास तुला द्यावं असं मला वाटत नाही. केटी हे बघ मला कळलंच पाहिजे. ठीक आहे, तुझी ऐकण्याची इच्छा असेल तर मी सांगतो. तिला असं वाटतंय की आपल्या दोघांचं अफेअर आहे. काय? हो, आणि फक्त अफेअरच नाही, शी थिंक्स वी शेअरिंग अ व्हेरी इंटिमेट रिलेशनशिप. मी तिला खूप समजावलं पण ती ऐकायला तयारच नाही. आता तूच सांग मी काय करू? मी तुला तसं माणूस वाटतो जसं आयशा मला समजते? नाही केटी, अजिबात नाही. आयशा तुला जसं समजते तसा तू अजिबात नाही आहेस. केटी रिलॅक्स. हे बघ हवं तर मी आयशाजवळ बोलते. नाही श्रावणी, आयशाला भेटून काय फायदा नाही. ती याचा इश्यू उभं करणार. ह्या बाबतीत तिला समजवणं अशक्य आहे. मी खूप मनापासून प्रेम केलं होतं तिला. माझ्या नशिबात प्रेम आपुलकी माया या गोष्टी नाहीत. काय करायचं? I'm lost. केटी तुझ्याकडून तिच्याबद्दल ऐकल्यावर असं वाटत की ती आयशा ना मूर्ख आहे आणि कम नशिबी आहे. श्रावणी तुझ्यासारखं आयशाने मला समजून घेतलं असतं तर काय करायचं? अचानक एवढ्या मोठ्या रकमेचा बंदोबस्त कसं काय होणार? काय ठरवलंयस तू? आम्ही अजून काही विचार केला नाहीये. मग कधी करणार आहेस विचार? पाच कोटी
मी तर कल्पनाच करू शकत नाही. देवयानी तू काळजी करू नकोस. यातना काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण मार्ग नाही निघाला तर? कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला आम्ही समर्थ आहोत. रात्र झाली, खूप झोप आता.